नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती अलाइट मोशन स्टेट्स एडिटिंग पाहिलं तर मित्रांनो तुम्हीही तसा व्हिडिओ कसा बनवू शकता या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हालाही तसा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फाईलद्वारे सॉरी वेबसाईटद्वारे मिळून जाईल तर तुम्हाला त्या वेबसाईटवर क्लिक करून ती वेबसाईट इथे तुम्हाला ती ब्राऊझरमध्ये ओपन करून घ्यायची आणि ब्राऊझरमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे आपलं ऑल मटेरियल असेल ते ऑल मटेरियल तिथून डाउनलोड करून घ्यायचे आणि ऑल मटेरियल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे बिटमार्क आणि शेक इपेक लागणार आहे तर तेही तुम्हाला तिथेच मिळून जातील तर तुम्ही ते तिथून इथे इम्पोर्ट करून घ्या तर तुम्हाला इथे पहिल्यांदा बिटमार्क आपली इम्पोर्ट करून घ्यायचे तर बिटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर काय असं दिसेल असं दिसल्यानंतर तुम्ही हे बघू शकता आपल्याला जेवढे जेवढे अंतरावी मी लावायचे आहेत तेवढे तेवढे अंतरावी ते मी बिटमार्क इथे सेट केलेले आहेत तर तुम्हाला हे दिसू दिसून जातील तर तुम्ही हे सेट केल्यानंतर आता तुम्हाला इथून सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आणि त्या आधीच्या जिंनावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या मधून हा टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचं तर तुम्ही हा टेक्स्ट तिथे सिलेक्ट करा आणि त्यावर तीन डॉट्सवर क्लिक करून स्क्रीन करा स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्या एरोवर क्लिक करून ते दोन सेकंदा व्हायचा आणि दोन सेकंदा वाल्यानंतर त्याच एरोवर क्लिक करून तुम्हाला ते चार पॉईंट सोळा सेकंदाचे रेडमार्कवर येऊन तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून त्याला इथपर्यंत करून घ्यायचं आणि साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर पुन्हा आजच्या जिंनावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि पण मला इथे तुमची अशी इमेज सिलेक्ट करायची इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथे समजा इमेज सिलेक्ट केली पण नीट सेट नसेल झाली फुल स्क्रीन मध्ये तर नीट सेट करण्यासाठी इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं आणि फिलस्क्रीन फिल केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन या दोन सॉरी तीन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून इकडे स्लाइड करून याची साईज थोडीशी वाढवायची जर साईज वाढवायची दिसत असेल पांढर बिंडर कडेला काय तर तुम्ही साईज वाढवून घ्यायची आणि साईज वाढल्यानंतर इथे एक नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून इथून इथं वर गेला आहे तर इथून खाली ओढून इथं नीट डोकं इथे सेट करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन हा एर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत पर्यंत गेले की आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला असं इकडून कट करायचं आणि साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर पुन्हा आधीच्या क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे तुमची दुसरी इमेज असे सिलेक्ट करायची आणि वर इथे तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं आणि ह्या एअरवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेलं की या आयकोनवर क्लिक करून तुम्हाला इकडून असं कट करायचं आणि साईडला टच करायचं तर तुम्हाला असं जी ते शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्यायची तर तुम्ही करून घ्या तर मी व्हिडिओ पॉज करून करून घेतो तर इथे मी शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घेतला आहे तर तुम्ही तशा इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या तर माझा मी जर तिथे प्रत्येक इमेज सिलेक्ट करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा झाला असतो त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतलेला आहे तर तुम्ही अशा इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला जो आपला शेक इफेक्ट असेल तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर ही पहिल्या नंबरची इमेज आहे तिच्यावर क्लिक करून इथे इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आणि साईडला टच करायचं आणि साईडला टच केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे आपला प्रोजेक्ट ओपन करून इथून असं पुढं घ्यायचं तर पुढे घ्या असं काय चार पॉईंट सोळा सेकंद लावून इथून खाली स्लाइड करून ही इमेज आहे आपली पहिली तिच्यावर क्लिक करून मध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट पेस्टिपेट केला करून घ्यायचं तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर हाय इफेक्ट लावून जाईल इथे इफेक्ट लागल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून इपेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून याला ही पेस्ट इफेक्ट करायचा आणि पुढं त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट लावून घ्यायचा तर आपल्याला जेवढे जेवढे बारके इमेज आहेत तेवढ्या जेवढ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे जेवढे जेवढे बारके इमेज आहेत साईजने तेवढ्याला तुम्ही इथे लावून घ्यायचा आहे इफेक्ट तर जेवढे ड्युरेशनने बारीक असतील तेवढे तुम्ही लावून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे मी इथे हा इफेक्ट लावून घेतो आहे तर तुम्हाला असा हा इफेक्ट जेवढे जेवढे बारके म्हणजे आहेत त्यांना लावून घ्या आणि व्हिडिओ बनवताना काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्ही फॉलो करून मला मेसेज करून काही अडचण असेल तर विचारू शकता तर तुम्ही तिथून विचारा आणि हे केल्यानंतर असं आता आपले बार केम आहे तर आपला बार झाल्यानंतर आता त्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट तिथे ओपन करायचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ही दोन नंबरची इमेज असेल त्या इमेजवर क्लिक करून इपेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट्स वर क्लिक करून कॉपी इपेक्ट्स करायचा आणि साईडला टच करायची साईडला टच केल्यानंतर आता तुम्हाला या प्रोजेक्ट मधून बॅक यायचं या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपला जो इपेक्ट आपण प्रोजेक्ट डिलीट करत आहे तो प्रोजेक्ट तिथे ओपन करायचा आणि पुढे घेऊन असं इथून पुढे घ्यायचं आणि ही आपली इथून मोठी इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये मध्ये जाऊन तीन डॉट्स वर क्लिक करून इफेक्ट करून घ्यायचं तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर ही हाय इफेक्ट इथे लागून जाईल हाय इफेक्ट लागल्यानंतर आता ही आपली मोठी इमेज आहे इथे पुढे तर अकरा पॉईंट एकोणीस सेकंद होती तर त्याच्या त्या इमेजवर क्लिक करून इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट्स वर क्लिक करून इफेक्ट करून घ्यायचं इफेक्ट केल्यानंतर हाय इफेक्ट इथे लागून जाईल हा इफेक्ट लागल्यानंतर आता आपली इथे शेवटची इमेज आहे त्या इमेज मोठी आहे तर तिला आपला इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं पेस्ट पीक केल्यानंतर आता साईडला टच करायचं आणि बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आता तुम्हाला इथून सगळं सुरुवातीला घ्यायचं आणि सुरुवातीला घेतल्यानंतर त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि व्हिओलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक इफेक्ट व्हिडिओ लावायचा आहे तर तो इफेक्ट व्हिडिओ काय असा असेल तर तुम्ही तो लावून घ्या आणि तुम्ही तो लावल्यानंतर इथून तुम्हाला असं चार पॉईंट सोळा सेकंदावर घ्यायचं आणि चार पॉईंट सोळा सेकंदाव घेतल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे एरोवर क्लिक करायचं सॉरी ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून याच्यावर क्लिक करायचं आणि कॉपी लेअर करायचं कॉपी क्लिअर केल्यानंतर तुम्हाला ह्या लेअरला इथून डिलीट करायचं आणि डिलीट केल्यानंतर आता सगळं सुरुवातीला घ्यायचं आणि त्याच आयकॉनवर क्लिक करून या इथून पेस्ट लेअर करायचं पेस्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला इथून आता चार पॉईंट सोळा सेकंद आणि या इफेक्ट व्हिडिओवर क्लिक करून या आयोनवर क्लिक करून या इकडून असं कट करायचं आणि कट केल्यानंतर साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर इथे याच्या साईडला दहा बंद राहायचं इथे इथून असं खाली ओढून घ्यायचं तर खाली ओढून घेतल्यानंतर आपल्याला त्या पी एन जीच्या खाली असं इथे हा लावून घ्यायचा इफेक्ट हा इफेक्ट लावल्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक करायचं आणि इथे ब्लेंडिंग अँड मध्ये जाऊन इथून ही लाईन दिसत आहे तुम्हाला त्या लाईनला असं काही कमी करायचंय तर तुम्ही इथून असं लाईनला काय असं साठ ठेवून घ्या तर तुम्ही साठ ठेवून इथे तर असं तुम्हाला साठ ठेवायचं आहे साठ ठेवल्यानंतर इथून साईडला टच करायचं साईडला टच केल्यानंतर आता तुम्हाला तुम्ही जर याच्यामध्ये तुमचं लोगो जर टाकू इच्छित तर लोगो टाकू शकता तर आता माझ्याकडे लोगो उपलब्ध नाही त्याच्यामुळे मी लोगो टाकत नाही तर तुम्हाला लोगो टाकण्यासाठी इथे आधीच्या चिन्हावर क्लिक करून इथे इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला याच्यामध्ये तुमचं लोगो जिथे असेल तर तुम्ही लोगो तुम्ही सिलेक्ट करून याच्यामध्ये लोगो टाकू शकता तर लोगो टाकल्यानंतर तुम्हाला आता इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आता आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ कॉपी प्ले करून जाऊ शकत नाही तर व्हिडिओ चौल झाल्यानंतर खूपच छान दिसतो तर तुम्हाला मी विदाऊट साऊंड व्हिडिओ प्ले करून दावतो इफेक्ट वगैरे खूपच खतरनाक खतरनाक आहेत त्याच्यामुळे मी विदाऊट तिथे दावलेला आहे तरी तुम्ही हे बघू शकता तर हे हॅ हँग होत आहे ते आपण इफेक्ट ॲड केल्यामुळे ज्यात त्याच्यामुळे तर तुम्ही हे बघू शकता तर आपला काय व्हिडिओ असा दिसतोय तर तर हे बघा व्हिडिओ खतरनाक दिसतोय सेव्ह झाल्यानंतर तर तुम्ही सेव्ह झाल्यानंतर सांगा कमेंट करून कसं झालेलं आहे तर हे बघू शकता तर असं झालेलं आहे आपलं व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे वरती शेअरचा ऐकून आहे त्याच्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्टिंग होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद